ए ई आय ओ यू या पाच वॉवेल्सचा उपयोग करून अनेक शब्द तयार होतात तर आज आपण बघणार आहोत यू हे जे वॉवेल आहे या यू वॉवेलला इंग्लिश वाचन करत असताना किती वेगवेगळ्या प्रकारे वाचलं जातं चला तर मग पाहूयात तर मित्रांनो त्याचे काही रूल्स आपण बघतो ही सिरीज आपली चालू आहे वाचनातली इंग्लिश वाचन कसं करायचं त्या संदर्भातली तर त्याच्यात आता आपण बघतोय की दोन किंवा अधिक मध्ये यू हे लेटर आले तर यूचे वाचन अ करावे उदाहरणातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू इथे पहिला शब्द आहे हा आर हे यू आणि यन आता आर आणि यन हे दोन कॉन्सोनंट्स आहेत कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन आणि यू हे स्वर आहे तर या दोन मध्ये हे स्वर आलेलं आहे यू तर या यूचा उच्चार यू न करता काय करायचा आहे अ असा करायचा आहे आणि म्हणून याचं वाचन होणार आहे रन ओके आणखी काही उदाहरणं बघा हे यफ आणि यन हे दोन काय लेटर्स आहेत त्याच्यामध्ये अ आलेलं आहे आणि मग फन या यूचा उच्चार काय होणार आहे फन तर याच पद्धतीने सन पन लक डस्ट रस्ट मस्ट आणि डस्क ओके आणखी काय आहे तर एखाद्या शब्दामध्ये जर यू नंतर आर ई हे लेटर आले ओके okay. तर या यूचा उच्चार यो असा केला जातो उदाहरण तुमच्या जा समोर आहे बघा इथे आर ई आलंय शेवटी आणि त्याच्या अगोदर काय आलंय यू आलं आहे म्हणजे यूच्या नंतर आर ई आलेलं आहे असं जेव्हा होईल तेव्हा या यू ला यो असं वाचायचं आहे म्हणून उच्चार झाला प युअर प्युअर ओके मग तसंच शॉर ओके शोअर तसंच क्युअर आणि अशाच पद्धतीने आणखी काही रूल्स आहेत एखाद्या शब्दामध्ये जर यू नंतर एक कॉन्सनंट सोडून ई हे लेटर आले तर यू हे अक्षर यू असेच वाचावे म्हणजे काय तर बघा इथे यू नंतर ह्या या शब्दामध्ये यू नंतर काय दिसते तुम्हाला हे बी बी हे काय आहे कॉन्सोनंट आहे व्यंजन आहे आणि त्याच्यानंतर ई आलेलं आहे म्हणजे एक कॉन्सोनंट सोडून यू नंतर एक कॉन्सोनंट सोडून जर ई आलं तर या यूचा उच्चार यू असाच करायचा आहे म्हणून इथं क यू ब क्यूब ओके क यू ब क्यूब मग तसंच म यू ट म्यूट ट यू न ट्यून ओके तर याच पद्धतीने क्यूट यूज फ्यूम हे सगळे शब्द या नियमानुसार आपल्याला दिसतील तुम्ही अनेक नवीन शब्दसुद्धा शोधू शकता बसल्या बसल्या तुम्हाला असे अनेक शब्द सापडतील की ज्या ज्या जे हे हा जो आपण वाचलेला नियम आहेत ते फॉलो करतील खरं तर नियम नाही आहेत हे आहेत ऑब्झर्वेशन्स म्हणजे अनेक शब्दांना बघून तयार केलेले ऑब्झर्वेशन्स आहेत काही याला अपवाद असू शकतात आता बघा एखाद्या शब्दाच्या शेवटी जर यू ई हे लेटर आले तर यू हे अक्षर ऊ म्हणून वाचायचे ओके दीर्घ ऊ म्हणून वाचायचे बघा आता इथे आहे यू ई शेवटी आलंय की नाही तर यू हे अक्षर शेवटी आलंय या शब्दाच्या तर मग या यूला यू ईला ऊ असं वाचायचं आहे ब ल ऊ ब्लू, ब्लू ब्लू ब आणि ल हे ब्लेंड आहे ब्ल ऊ ब्लू मग तसंच ट्रू ट र ट्र आणि यू ईला ऊ ट्रू ओके तसंच क्लू तसंच ग्लू आहे की नाही सिंपल एकदम सिंपल रूल्स आहेत हे सगळे काही शब्दामध्ये ऊ अक्षर हे यू अक्षर हे ऊ असे वाचावे म्हणजे रस्व ऊ वाचावे बघा फुल काही शब्दांमधलं तर हे यू जे आहे या शब्दामध्ये ते यूला काय वाचायचं आपल्याला अ वाच ऊ वाचायचं सॉरी ऊ वाचायचं ऊ नाही ऊ फुल हे पुल हां इथलं हे सुद्धा ऊ असं चाल बुल हे पुश ओके एखाद्या शब्दामध्ये यू नंतर आर आले तर यूला अ असे वाचावे ओके आता इथे बघा यू नंतर काय आलंय आर आलंय हे ना यू च्या पुढे आर आलेलं आहे मग या यूला ला अ म्हणून उच्चार झाला ब अ र बर्प बर्प, बर्प हे आहे क ड कर्ड राईट ट अर न टर्न हे बर्न हर्ट आणि चन तर अशा पद्धतीने हा या रूलचे तुम्हाला उदाहरण सापडतायत आता एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला यू नंतर जर दोन कॉन्सनंट्स आले तर यूला अ वाचावे बघा यू नंतर काय पाहिजे दोन व्यंजनं पाहिजेत आणि मग असे दोन व्यंजनं जर आले तर या यूला आपण अ वाचू शकतो उदाहरण आहे पहिलं बघा एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला यू पाहिजे पहिली अट काय आहे सुरुवातीला यू आहे का इथे आहे त्यानंतर काय पाहिजे दोन कॉन्सनंट्स पाहिजेत हे बघा यू नंतर यन आणि डी हे कॉन्सनंट आलेले आहे तर मग अशा वेळे या यूला अ वाचायचं म्हणून अंडर अंडर हे अ आलं यूचं काय झालं अ आणि पुढे अंडर राईट तसंच अ आलं यू सुरुवातीला यू आलेलं आहे नंतर कॉन्सनंट आहेत दोन म्हणून अर्जंट अर्जंट तसंच हे सुरुवातीला यू आलं दोन कॉन्सनंट आहे अल्टिमेट अल्टिमेट अपर सेम रूल फॉलो करते आहे अंकल राईट अंब्रेला तर मित्रांनो एकदम सोप्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा सरावाने आपल्याला पटकन येतात आणखी काही उदाहरणं तुम्ही लिहून शोधून काढली लिहिली वहीमध्ये तर तुम्हाला पटपट यायला लागेल ओके चला आता पुढे जाऊयात एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला येऊ नंतर एक कॉन्सोनंट सोडून वावेला आले तर यूला यू असेच वाचावे म्हणजे काय बघा हे सुरुवातीला यू पाहिजे आलं का ओके मग एक कॉन्सोनंट सोडून वावेला आला तर हे आर काय आहे कॉन्सोनंट आहे आय काय आहे व्हावेल आहे म्हणजे हे व्यंजन आहे हे स्वर आहे सुरुवात यूने ने पाहिजे नंबर दोनला व्यंजन पाहिजे नंबर तीनला स्वर पाहिजे असं जर झालं तर या यूला यूच वाचायचं म्हणून मग याचा उच्चार झाला किंवा वाचन झाले यु रिनल मग त्याच पद्धतीने सुरुवातीला येऊ नंतर कॉन्सनंट नंतर वॉवेल युनियन ओके सुरुवातीला येऊ नंतर नियन हे कॉन्सनंट नंतर वॉवेल युनिक ओके युनिक ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा या ठिकाणी तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या प्रकारातले अनेक व्हिडिओज पाहता येतील जिथं तुमची इंग्लिश तुम्हाला इम्प्रूव्ह करता येणार आहे तर माझी एक टेलिग्रामची ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वाचनासंदर्भातले ग्रामर संदर्भातले अनेक वोकॅब्युलरी संदर्भातले व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत त्यासाठी तुम्ही त्याच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत किंवा चॅनलवर जाऊनसुद्धा तुम्ही त्या शोधू शकता तर मित्रांनो एखाद्या शब्दामध्ये जर शेवटी यू आर ई आलं यू आर ई आलं तर हे लेटर्स अर असं वाचायचं या यू आर इला कसं वाचायचं अर असं वाचायचं बघा हे यू आर ई शेवटी काय आहे यू आर ई म्हणून ह्याला वाचायचं काय ने चर ने चर च मध्ये अर आहे ओके चर मेचरमध्ये कसं आहे ने चर अर घातलं आहे च मध्ये चर लेक्चर शेवटी बघा यू ई आलं आहे त्याच पद्धतीने फ्युचर हे शेवटी आर आरी आलेलं आहे आणि कल्चर शेवटी आर ई आलेलं आहे या यू आर ईला वाचायचं आहे अर राईट तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आपण आता या ठिकाणी शेवटी आलेलो आहोत आपली ही वाचनाची शिरीज आता बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे आता नवीन काही गोष्टीसुद्धा आपण या चॅनलवरती आपण बघणार आहोत आणि काही आणखी काही व्हिडिओज थोडेसे वाचण्यासंदर्भाने स्पेलिंग संदर्भाने आपण बघणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कीप लर्निंग कीप शेअरिंग